महाराष्ट्राची शान समजला जाणारा गणेशोत्सव सण आता अवघ्या 10 दिवसांवर आलेला आहे. यंदा करोनाचा सावट या गणेशोत्सव सणावर आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने वसईत विसर्जनासाठी काही नियमावली घालून देण्यात आलेली आहे. महापालिकेने आवाहन केलेलं आहे की तुम्ही आपल्या मूर्तीचं घरीच विसर्जन करा, तर दुसरीकडे रात्री 8 नंतर तुम्हाला विसर्जन करता येणार नाही. दुपारी 12 ते 8 पर्यंतच विसर्जनाचा टाईम आहे, तर विसर्जन आरतीही इथे करता येणार नाही. आपल्याला जी काय आरती विसर्जन करायची असेल ती घरी करून यायचं असाही अट महापालिकेने घातलेली आहे. तर दुसरीकडे राजकारण्याने देखील यात उडी घेतलेली आहे. बहुजन विकास आघाडी आपल्या मूर्त्या नेण्यासाठी आपल्या दारी येणार आहेत. नगरसेवकांच्या माध्यमातून या मूर्त्यांचं कलेक्शन होऊन तुम्ही त्यांच्याकडे त्या मूर्त्या कृत्रिम तलावात द्यायच्या आहेत आणि महापालिका त्या मूर्त्या इकडे आणून विसर्जन करणार अशी संकल्पना आहे. काय महापालिकेचं पोलिसांचं आणि स्थानिकांचं म्हणणं आहे आपण ऐकूया. काय दरवर्षीप्रमाणे आपल्या गणपतीच्या मीटिंग ज्या आहेत त्या माननीय SP साहेबांनी वगैरे घेतलेल्या आहेत, ॲडिशनल SP साहेबांनी. आज आम्ही आपल्याकडे दिवाणमान हा एरिया आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर विसर्जन होतं हे सर्व वसईकरांना आपल्याला माहितीच आहे. त्याप्रमाणेच आज महानगरपालिकेचे लोक आणि आम्ही या ठिकाणी येऊन आमच्या DYSP मॅडम यांनी येऊन एक या ठिकाणी मीटिंग घेतली, सर्वे केला की बाबा या ठिकाणी कसं आपल्याला विसर्जन करता येईल, या ठिकाणी विसर्जन असताना सोशल डिस्टन्सची गोष्ट कशी पाळण्यात येईल यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे. तर हा जो एरिया दिसतो या ठिकाणी आपण बॅरिकेड लावणार आहोत आणि इथून बंद करणार आहोत आणि इथं टेबल ठेवले जातील आणि इथून जे मूर्ती आहे ते महानगरपालिका तिथं घेऊन जाऊन विसर्जन करणार आहे महानगरपालिका. आणि जे काही सोसायटी आहे त्या सोसायट्यांना आपण हे केलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही तुमच्या सोसायटीमध्येच तुमच्या गणपतीचं आहे ते विसर्जन करावं. जर सोसायटीत गणपतीचं विसर्जन होत नसेल तर त्या ठिकाणी आपण काही महानगरपालिका टेम्पो ठेवणार आहे, त्या ठिकाणाहून डायरेक्ट महानगरपालिका त्यांच्या मूर्ती ज्या आहे ते घेऊन येणार. कारण यावर्षी ज्या आहे ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आरती वगैरे होणार नाही. आल्यानंतर मूर्ती द्यायचं आणि त्यांनी त्यांचं रिटर्न जायचं एवढंच काम आहे. त्यापेक्षा मूर्तीचं आपण महानगरपालिका घरून जाऊन आणणार आहे अशा प्रकारची व्यवस्था आहे. त्या संदर्भात आणखी त्यांची फायनल मीटिंग जी आहे ती होणार आहे. अशा वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण या वर्षीचं गणपती विसर्जन करणार आहोत. जनतेला आव्हान आहे की जेणेकरून त्यांनी सोसायटीमध्येच आपल्या विसर्जन करावं. मूर्तीची साईज आहे ते खूप छोट्या प्रमाणात ठेवावी, जे काही नियमाप्रमाणे सांगितलेलं आहे ते असं जर केलं आणि जर आवश्यक तुमची सोय होत नसेल तरच हा पर्याय अवलंबायचा आहे त्यांनी. अन्यथा त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये आणि घरगुती विसर्जन जे आहे ते घरामध्ये करायचं आहे. गेल्या 20-25 वर्षापासून आम्हीसुद्धा इकडेच विसर्जन करतो दरवर्षी, पण यावेळेला करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नगरपालिका पोलिसांच्या जे आवाहन केलं आहे का तुम्ही तलावावर कमी या, त्यामुळे समाधान फाउंडेशनच्या मार्फत मीसुद्धा हेच आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या सोसायटीमध्येच विसर्जन करावं आणि जर गरज पडली तरच इकडे येऊन सोसायटीमध्ये पूजा करून आरती करून मग इकडे येऊन विसर्जन करावं. आणि विसर्जनाचा टायमिंग रात्री 8 पर्यंतच आहे, त्याच्यानंतर इकडे विसर्जन होणार नाही. तुमचे व्हॉलंटियर इकडे असणार का? हो, आमचे व्हॉलंटियर इकडे विसर्जन जोपर्यंत असणार चालू होणार ते संपेपर्यंत आमचे व्हॉलंटियर असणार. आता थोड्याच दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे आणि 23 तारखेपासून विसर्जनाला सुरुवात होणार. ती तयारी करण्यासाठी पोलिसासमवेत आम्ही आता एक जॉईंटली इथे दिवाणमन तलावावर आता जॉईंटली आम्ही एक पाहणी करून एक निर्णय घेतलेला आहे. तर ह्यावेळेला आम्ही दुपारी 12 वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात करणार आहे. रात्री 8 वाजता आम्ही कंप्लीट विसर्जन बंद करणार आहे. आणि नागरिकांना आमचं आव्हान आहे प्रशासनातर्फे की त्यांनी शक्यतो आपल्या घरीच त्याचं विसर्जन करावं, कमीत कमी लोकांनी ह्या इथपर्यंत यावं विसर्जनाला, असं आम्हाला प्रशासनातर्फे नागरिकाला नम्रपणे आव्हान आहे. विसर्जन आरती इथे करण्यात यंदा परवानगी नाही, आरती त्यांनी घरीच करावी, इथे कुठल्याही प्रकारच्या आरतीला परवानगी नाही आहे. आणि घरगुती लोकं असतील त्यांनी दोनच लोकं इकडे आले पाहिजेत मूर्ती घेऊन, आणि सार्वजनिक मंडळ असतील त्याच्यातले 4 लोकांना इथे परवानगी येण्याची. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून अनोखा उपक्रम केला जातो आहे की मूर्ती घेण्यासाठी तुम्ही स्वतः जाणार आहे, काय तुझी संकल्पना आहे? वॉर्डवाईज प्रत्येक नगरसेवकांना आम्ही सांगणार आहोत की एक का दोन नगरसेवकांनी मिळून एखादी टेम्पो घ्यायची आहे, त्याच्यात तलाव, कृत्रिम तलाव किंवा त्याच्यात टाकी ठेवायची आणि तिकडच्या लोकांना आव्हान करायचं. लोक तसे अवेअर झालेले आहेत, लोक स्वतःच्या बहुतेक सार्वजनिकवाले किंवा घरगुतीवाले स्वतःहून विसर्जन करायच्या तयारीत आहेत. तर आपण त्याचे टेम्पो जर त्यांनी वेळ दिली तर त्यावेळेत जर त्यांनी आपल्या टेम्पोत आणून द्यावं, आपण तिकडे तिकडे विसर्जन करू. विसर्जन केल्यानंतर त्या मूर्ती आपण दिवाणमन तलावात त्याचं विसर्जन करण्याचा आपला विचार आहे.
मूर्त्या तलाव बोल म्हणजे आपण टेम्पो घेऊन टेम्पो मध्ये टाकी ठेवण्याचा आपला विचार आहे।